नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला शेळी पालनात खरंच नफा किती होतो या विषयावर थोडी माहिती देणार आहे। तर आपण चालू करूया। सुरुवातीला मी सांगू इच्छितो की शेळी पालनाबद्दल म्हणजे शेळी पालनात मध्ये होणाऱ्या नफ्याबद्दल खूप लोकांचे काही गैरसमज आहेत। ते म्हणजे 50-60 हजार म्हणजे थोडक्यात लोक डायरेक्ट असं विचार करतात की मी जर समजा 50 शेळ्या केल्या, म्हणजे सुरुवात जर मी 50 शेळ्यापासून केली तर मला 10 लाख रुपये उत्पन्न मिळतं। आता हे कसं मिळतं, तर 50 शेळ्यांचे एका वर्षात एक शेळी 4 पिल्ले देते, म्हणजे 50 शेळ्या हे 50 शेळ्या 200 पिल्ले देणार, आणि 200 पिल्ले आपण प्रत्येक पिल्लू 5-5 हजारांना विकणार, म्हणजे एका टोटल 200 पिल्ल्यांचे 10 लाख रुपये होणार असा सगळ्यांचा हिशोब आहे। मग हा हिशोब काही जण लावतात, मग त्यामधले काही जण असे विचार करतात की जाऊ द्या 10 लाख नाही होणार, पण कमीत कमी 50 शेळ्यामध्ये 5 लाख तर नक्की होतील। त्याच्यानंतर काही जण म्हणतात की 100 शेळ्या आपण डायरेक्ट 100 शेळ्यापासून सुरुवात करू, 100 शेळ्या केल्या तर 20 लाख रुपये तर आपल्याला कसेही होतील। त्याच्यातच काही जण असं म्हणतात की 100 शेळ्या केल्या तर 20 लाख नाही झाले तर नाही झाले, पण 10 लाख तर होतील। त्याच्यानंतर काही विचार काही जण असे विचार करतात की आपण 100 शेळ्या केलो आपल्याला 5 लाख तर नक्की मिळतील। पण हे सगळे लोकांचे गैरसमज आहेत। ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन काय आहे की आपल्याला खरंच 50 शेळ्यामागं किंवा 100 शेळ्यामागं किती नफा होईल, किंवा जो आपल्याला नफा होतोय तो आपण कसा काढायचा याचा कुणीच विचार करत नाही। म्हणजे जो प्रॉपर फॉर्मॅट जो आहे की शेळी पालनातला नफा काढायचा, मी तो आज त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी आज माहिती देणार आहे। तर ऍक्च्युअल मला आजपर्यंत जेवढ्याही लोकांचे व्हॉट्सअपवर म्हणजे खूप लोकांनी मला प्रश्न विचारले, खूप जणांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले की ऍक्च्युअल शेळी पालनामध्ये किती नफा आहे, तर ह्याच्यामध्ये जे प्रमुख प्रश्न विचारले ते काही जणांनी मला विचारले की सर 10 शेळ्यामागील नफा किती होतो, जर समजा मी बंदिस्त शेळ्यांचं 10 शेळ्यांचं जर बंदिस्त शेळी पालन चालू केलं तर मला नफा किती होईल। काही जणांनी विचारले की 20 शेळ्यामागील नफा किती होतो, काही जण म्हणले 50 शेळ्यामागील नफा किती होतो, काही जणांनी विचारलं 100 शेळ्यामागील नफा किती होतो। पण नफा काढण्यासाठी विचारात घ्यायच्या काही ज्या गोष्टी असतात याबद्दल मला कुणीच काही विचारलं नाही आजपर्यंत। म्हणजे नफा कसा काढायचा हे कधीच विचारलं नाही, मला फक्त एवढंच विचारलं की सर नफा कसा, म्हणजे मला किती नफा होईल, 10 शेळ्यांमागे किती नफा होईल किंवा 20 शेळ्यांमागे किती नफा होईल, एवढंच। तुम्ही आज नफा कसा काढायचा, म्हणजे तुम्हाला नफा जर तुमच्या शेळी पालनाचा काढायचा असेल तर कोणत्या कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतात हे मी तुम्हाला आज सांगतो। तर नफा काढण्यासाठी ज्या गोष्टी विचारात घ्यायच्या आहेत त्या आहेत, सगळ्यात पहिलं गाडी भाडं। हे मला वाटत नाही आजपर्यंत कुणी याचा विचार केलाय की गाडी भाडं म्हणजे काय। आता हे गाडी भाडं कशाचं हे मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर येतो मजुरी खर्च, म्हणजे जो तुम्ही शेळी पालनासाठी जो मजूर ठेवणार आहे त्याचा प्रत्येक शेळीवरचा खर्च काढावा लागतो, तो तू कसा काढायचा तेही मी तुम्हाला सांगतो। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो लक्षात घ्यायचा आहे तो आहे खाद्याचा खर्च, म्हणजे शेळी पालन केल्यानंतर मग 10 चा असो 20 चा असो 50 चा असो की लागणारा आपल्याला जे त्यांना खाद्य खाऊ घालायचंय तर त्या खाद्याचा आपला खर्च किती होतोय हा एक महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यानंतर आहे औषधं, की आपल्याला ज्या आपण शेळ्या ठेवल्यात त्यांना आपल्याला औषधाचा खर्च किती करायचा आहे तेही एक खूप महत्वाचा पॉईंट आहे, त्याच्यावर तर पूर्ण नफा डिपेंड असतो। त्याच्यानंतर येतो वीज बिल, म्हणजे जे तुम्ही शेळी पालनासाठी जे शेड केलं आहे त्या शेडमध्ये जे लाईट बिल येतं त्याचाही विचार धरावा लागतो। या सगळ्या बारीक बारीक गोष्टीचा विचार केला तरच तुमचं शेळी पालन ऍक्च्युअल किती नफ्यामध्ये आहे हे तुमच्या लक्षात येईल। त्याच्यानंतर येते मरतूक, म्हणजे तुमचं शेळी पालन चालू केल्यापासून तुम्ही किती तुमच्या शेळ्या, म्हणजे एका वर्षामध्ये किती शेळ्या मेल्या किंवा किती पिल्ले मेले किंवा किती तुमचं म्हणजे मृतहानी किती झाली याच्यावर याचाही विचार करून तुमचा शेळी पालनाचा नफा ठरतो। आणि सगळ्यात शेवटी येतं इतर। आता या इतर मध्ये आता मी तुम्ही असं विचार कराल की सगळं तर झालं आता इतर मध्ये काय ना, तर सगळ्या गोष्टींमध्ये काय काय येईल हे मी तुम्हाला आता हळू पुढे एक एक स्टेप बाय स्टेप सांगतो। तर या सगळ्यांचा जर तुम्ही हिशोब केला तरच तुम्ही नफा कॅल्क्युलेट करू शकता। जर या गोष्टींचा या सगळ्या मुद्द्यामध्ये तुम्ही एकही मुद्दा सोडत असाल तर तुमचा नफा जो तुम्ही आता जर समजा काढत असाल तर तो ऍक्युरेट निघत नाही। आता गाडी भाडं म्हणजे काय, तर गाडी भाडं जे आहे ते शेळी तुम्ही सुरुवातीला शेळी म्हणजे कोणतीही शेळी तुमच्याकडे शेळी पालन चालू करताना जर तुम्ही एखादी शेळी विकत घेतली तर ती शेळी मार्केटमधून तुमच्या शेड पर्यंत नेण्यासाठी जो खर्च येतो ते म्हणजे गाडी भाडं। त्याच्यानंतर आपण जाऊया मजुरी खर्च। मजुरी खर्च म्हणजे काय, तर शेळी पालन करण्यासाठी ठेवण्यात आलेला जो मजूर आहे त्या किंवा जो कामगार आहे त्या कामगाराला तुम्ही किती साल देता ह्याच्यावर ठरतं त्या कामगाराचा खर्च, आणि तो जो आहे तो आपल्याला प्रत्येक शेळी मागं किती होतो हे काढावं लागतं तर आपल्याला त्याचा अक्युरेट खर्च काढायला मदत होते किंवा आपल्याला
ॲक्युरेट नफा काढण्यासाठी त्याची मदत होते. त्याच्यानंतर आहे खाद्याचा खर्च. आता खाद्याचा खर्च म्हणजे काय की शेळ्यांना खाद्यासाठी जो खर्च तुम्ही करता म्हणजे आता तो कोणता खर्च आहे की जे ड्राय फीड आहे आणि जो ओला चारा आहे म्हणजे सुखा चारा आणि ओला चारा या दोन गोष्टीवर होणारा खर्च जो आहे या खाद्याचा खर्चामध्ये येतो. त्याच्यानंतर येतं औषधं. आता औषधं म्हणजे कोणते कोणते, लसीकरणासाठी आणि नियमित म्हणजे रेग्युलर जे लागतात ते आणि लसीकरणासाठी. मी औषधांवर सेपरेट एक व्हिडिओ बनवला आहे, तोही मी लवकरच अपलोड करेल. पण थोडक्यात आत्ता नफा काढण्यासाठी ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगू इच्छितो, ठीक आहे. तर त्याच्यानंतर येतं वीज बिल. वीज बिल म्हणजे तुम्ही जे शेड केलेलं आहे शेळीचं त्याच्यामध्ये जो विजेचा जे वापर तुम्ही करता त्याच्यामध्ये जो लाईट बिल तुम्हाला येतं तेही प्रत्येक शेळी मागं तुम्हाला धरावं लागतं. तरच तुम्ही प्रत्येक शेळी मागं तुम्हाला किती नफा होतोय ते कॅल्क्युलेट करताना तुम्हाला मदत होईल. त्याच्यानंतर येते मर्तुक. मर्तुक म्हणजे तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे आपले शेड चालू केल्यापासून दरवर्षी जे तुम्ही लॉट विकता शेळ्यांचे पिल्लांचे त्याच्यामध्ये तुमचे किती शेळ्या मरतात ह्याच्यावर ठरते मर्तुक. आता इतर. आता तुम्ही विचार केला असेल सगळं तर झालं मग इतर काय. इतर मध्ये जर समजा तुमच्या शेड मध्ये जे तुम्ही बल्ब बसवलेत किंवा जे लाईट बसवलेत जे CFL बसवलेत ते जर शॉर्ट झाले तर तुम्हाला नवीन त्याच्या जागी नवीन बल्ब लावावं लागतील किंवा CFL लावावं लागेल. तर त्याचाही खर्च जो आहे तो आपण जो इतर खर्चामध्ये आपल्याला धरायचा. त्याच्यानंतर जागेचे भाडं म्हणजे तुम्ही जर समजा शेळी पालनासाठी एखादं शेड तयार केलं आहे त्या जागेचं भाड्याचाही तुम्हाला हिशोब धरावा लागतो. कारण की ती जागा तुमची कायमची शेडसाठी गेलेली आहे. मग त्या जागेमध्ये जर शेड नसतं तर तिथं तुम्ही दुसरं काही उत्पादन घेतलं असतं तर त्याचा तुम्हाला काहीतरी त्याच्यातून तुम्हाला भेटलं असतं उत्पन्न. मग त्या जागेचं भाडंही तुम्हाला एक कमीत कमी धरावं लागणार इतर खर्चामध्ये. त्याच्यानंतर गुंतवणूक केलेल्या भांडवलाची व्याज. म्हणजे जर समजा तुम्ही शेळी पालनासाठी जर काही एखादं कर्ज घेतलंय किंवा तुम्ही जे पैसे त्याच्यामध्ये लावले ते जर बँकेत ठेवले असते तर तुम्हाला त्याचंही काहीतरी व्याज भेटत असतं. तर किंवा तुम्ही एखाद्या धंद्यामध्ये जर पैसा लावलाय तर त्याचा व्याजासही तुम्हाला मोबदला भेटतोय का हे कॅल्क्युलेट करावं लागतं. हे सगळं करण्यामध्ये तुमचा जो आहे तो इतर खर्चामध्ये तो खर्च एक आपण ऍड करू. आणि कधी कधी शेळ्यांना काय करावं लागतं की इमर्जन्सीमध्ये आपल्याला सरकारी दवाखान्यामध्ये न्यावं लागतो किंवा डॉक्टर आपल्याकडे येत नाही तर आपल्याला तिकडे घेऊन जावं लागतं. त्यावेळेसही आपला काही खर्च होतो तर तोही खर्च इतर खर्चामध्ये धरावा लागतो. तर हे सगळं धरल्यानंतर आपण ऍक्च्युअल नफा हा काढू शकतो. आता मग आता नफा कसा काढायचा. तर नफा काढताना काय करायचं की आपण विक्रीतून किती आपल्याला पैसा आलायचा. म्हणजे समजा आपण एक शेळीच्या पिल्लांचा किंवा बोकडांचा किंवा शेळ्यांचा लॉट विकला तर त्या विक्रीतून आपल्याला किती पैसा आला वजा आपले जे मी आता खर्च काढण्यासाठी म्हणजे शेळी पालनामध्ये जे होणारे खर्च आहेत ते सगळे म्हणजे गाडी भाडे मजुरी खाद्याचा खर्च औषध वीज बिल मर्तुक इतर हे सगळं विक्रीतून आलेल्या पैशातून हे सगळं वजा करायचं आणि ते वजा केल्यानंतर जो प्रॉफिट उरेल तो आहे तुमचा नफा. मग आता हा नफा किती होतो तर ह्याच्यासाठी आपण कमीत कमी म्हणजे हे नफा किती होतो हे काढण्यासाठी असं कन्सिडर करा की आपल्याकडं 20 शेळ्या आहेत. नफा काढण्यासाठी मी किती कन्सिडर केलं आपल्याकडं 20 शेळ्या आहेत, ठीक आहे. सुरुवातीला आपल्याकडे समजा 20 शेळ्या आहेत. त्याच्यानंतर ह्या 20 शेळ्या आपण 6 महिन्यानंतर म्हणजे 6 महिन्यापर्यंत सांभाळणार आणि 6 महिन्यापर्यंत सांभाळल्यानंतर या 20 शेळ्यांनी प्रत्येकी 2 पिल्ले दिले असं आपण कॅल्क्युलेट करू, ठीक आहे. मग ह्या 2 पिल्ल्यानुसार 6 महिन्यानंतर 20 शेळ्यांचे आपल्याला टोटल झाले 40 पिल्ले, ठीक आहे. तर हे 40 पिल्ले आपण प्रत्येकी 5,000 रुपयांना विकले. ते केव्हा विकता येतात 5 महिन्यानंतर, ठीक आहे. तर 5 महिन्यानंतर या 40 पिल्ल्यांची विक्री आपण केली प्रत्येकी 5,000 रुपयांना. तर ठीक आहे, तर 20 शेळ्यांचे आपल्याला भेटले 6 महिन्यानंतर 40 पिल्ले. 40 पिल्ल्यांची 5 महिन्यानंतर आपण 5,000 विक्री केल्यानंतर आपल्याला एकूण जी किंमत आपल्याकडे जे एकूण भांडवल जे तयार झालं ते झालं 2 लाख रुपये, ठीक आहे. तर आता 20 शेळ्यांचे 6 महिने संभाळल्यानंतर 2 पिल्ले, 2 पिल्ल्यानंतर प्रत्येक 20 शेळ्यांचे एकूण मिळून 40 पिल्ले. 40 पिल्ल्यांचे आपल्याला 5 महिन्यानंतर म्हणजे टोटल 11 महिन्याच्या पिरियड नंतर मिळतात 2 लाख रुपये, ठीक आहे. तर मग आता त्यासाठी 2 लाख रुपये आपल्याला 20 शेळी मागे मिळाले. तर मग आता एका शेळीचा खर्च किती. तर आता एका शेळीसाठीचा तो झाला आपला विक्रीची किंमत आपली आली 2 लाख रुपये. आता शेळीसाठीचा खर्च काढू. तर आता एका शेळीसाठी आपण खर्च काढू तर एक शेळी समजा आपण घेतली मार्केटमधून तर ती आपल्याला त्याला सपोज गाडी भाडं लागलं
₹50 म्हणजे जर 20 शेळ्या घेतल्या तर तुम्ही ₹1000 मध्ये तुम्ही तुमच्या म्हणजे जवळ जिथून खरेदी केली आहे तिथून तुम्ही हे तुमची शेळी